नवनवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत राहणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. स्वतःला सतत कामात गुंतवून ठेवलं की प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. पण एकाच वेळी अनेक कामं करायचं म्हणजे त्या कलाकाराची तारेवरची कसरतच करण्यासारखं आहे. मालिकेचे शूट 12 ते 14 तास चालू असतात. त्यातून एकाच वेळी 2 मालिका करणं कदापि शक्य होत नाही. पण याला एक मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री मात्र अपवाद ठरले. ती अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर या एकाच वेळी 2 मालिकेत काम करत असल्याचे प्रेक्षकांच्या नजरेस पडत असेलच. कलर्स मराठीवरील स्वामिनी या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या गोपिकाबाई यांची भूमिका साकारत आहे. तर दुसरीकडे सोनी मराठी वाहिनीवरील नवी मालिका श्रीमंताघरची सून या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या समोर येत आहे. ऐश्वर्या नारकर यांच्या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने साकारायला तसा फार कस लागत आहे. अभिनयाचा अनुभव पाहता ऐश्वर्या नारकर यांना कदाचित 2 मालिका करणं शक्य होऊ शकेल, पण वेळेच्या अभावामुळे त्यांना 2 एका मालिकेची निवड करावी लागेल. स्वामिनीमधील त्यांची भूमिका फार लोकप्रिय झाली होती, घराघरात पोचली होती. पण त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मालिकेत ऐश्वर्या नारकरला काम करण्याची संधी मिळत आहे. पण एकाच वेळी 2 मालिका जरा अवघडच काम आहे. स्वामिनीमध्ये काम करत असताना ऐश्वर्या नारकर ह्या एका नव्या मालिकेच्या प्रोमोत दिसल्या आहेत. तो प्रोमो सध्या सगळीकडे चर्चेत आहे आणि त्याचसोबत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सुद्धा चर्चेत आहे, कारण एकाच वेळी 2 मालिकेत त्या दिसल्या आहेत. श्रीमंताघरची सून मालिकेत त्यांची सासू भूमिका एकदम साधी सरळ दिसत आहे. तर दुसरीकडे त्या उलट स्वामिनीमध्ये करारी शिस्तप्रिय अशा गोपिकाबाईंच्या भूमिकेत झळकलेल्या आहेत. पण आता सासूच्या भूमिकेत किती पसंत पडतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण त्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं हे आहे की त्या दोन्ही मालिकेत कशा दिसतील, शूटिंग कशा करतील. त्यात सध्या असं सांगितलं जात आहे की ऐश्वर्या नारकर ह्या स्वामिनी मालिका सोडणार आहेत आणि नव्या मालिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता याचं उत्तर काय मिळतं हे आपल्याला लवकरच कळेल.